ग्राम पंचायत निवडणूक नियमावली जाहीर. कोरोना बाधितास निवडणूक लढविण्यास परवानगी. ग्राम पंचायत निवडणुकीचे बिगुल केव्हा वाजेल तेव्हा वाजेल, पण सर्व कोरोना बाधितांनाही ग्राम पंचायत निवडणूक लढवता येईल अशी नियमावली काल निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उमेदवारी अर्ज भरता येणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र निवडणूक विभागाने यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भातील नियम अटी पाळण्याचे बंधन घातले आहे. अलीकडेच निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची नियमावली जाहीर केली आहे, त्यात गृहमंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून प्राप्त सूचनांचा समावेशही करण्यात आला आहे. कोरोना बाधित आपल्या सूचकामार्फत देखील उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारी अर्ज छाननी किंवा उमेदवारी अर्ज मागे घेताना बाधित उमेदवार तर्फे सूचकाला हजर राहण्याची परवानगी दिली आहे. समूहाने प्रचारावर तसेच ध्वनिक्षेपक वापरावर ही निर्बंध असतील. जास्तीत जास्त 4 ते 5 लोकांनी समूहाने फिरून प्रचार करता येईल, तो देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच, मास्क वापरूनच प्रचार करावा लागेल. आशीर्वाद सिलेक्शन, भगवा सर्कल, कोगनोळी येथे नव्याने सुरू. आमच्याकडे मेन्स वेअर, टी शर्ट, लेडीज कुर्ती, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, साडी, यामध्ये पैठणी, सुरत, बनारसी, फॅन्सी, बेगलोरी, कांचीवरम यांच्यासह अन्य विविध प्रकारच्या नामवंत कंपनीच्या साड्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आशीर्वाद सिलेक्शन, भगवा सर्कल, कोगनोळी, तालुका निपाणी, प्रोपरा शाहजी चव्हाण, मोबाईल नंबर 70 26 55 90 20 90 35 32 72 52.